नमस्कार, समृद्ध शेतकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. तर आज आपण बघणार आहोत विद्राव्य खतांचा योग्य वापर कसा करावा, तसेच शेतकऱ्यांकडून ज्या होणाऱ्या चुका आहे जेणेकरून शेतकरी जे आहेत ते योग्य पद्धतीने वॉटर सोल्युबल खतांचा उपयोग करत नाही. विद्राव्य जे खते असतात ते कोणत्याही वेळेस ती देतात. तर सर्वप्रथम आपण 1919 वापर केव्हा करावा ते बघणार आहोत. यामध्ये 1919 जो वापर आहे तो ज्यावेळेस पीक समजा 1-1.5 महिन्याची किंवा स्टार्टिंगला आपण लागवडीपासून जो पहिला वाढीचा काळ असतो त्या काळामध्ये पिकाची जोमदार पद्धतीने वाढ होण्यासाठी आपण केला पाहिजे. यामुळे काय होते, पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते. पूर्ण प्लॉट जो असतो कोणतेही पीक असतो ते तो संपूर्णपणे वाढतो. त्यानंतर दुसरा जो ग्रेड आहे तो 1261 या ग्रेडमुळे काय होते, त्यामुळे 1261 पिकांची जी फुटव्यांची संख्या आहे ती वाढते, त्याचबरोबर फुलांची संख्या वाढते. उदाहरणार्थ जर आले असेल किंवा ऊस असेल यामध्ये फुटव्यांची संख्या वाढते. त्यानंतर जर समजा फळवर्गीय पीक असेल त्यामध्ये फुलांची संख्या वाढते. हा जो ग्रेड आहे हा आपण 2 नंबरला द्यावा ज्यावेळेस आपल्याला फुले पाहिजे, फुलांच्या अवस्थेत पीक असते त्यावेळेस. त्यानंतर जे तापमान 13.045, 13.40, 13 या खतांचा जो वापर आहे ज्यावेळेस आपले पीक हे परिपक्वतेमध्ये येते म्हणजे पक्व होण्याच्या दृष्टीने त्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपण 13.40, 13.045 वापर करू शकता किंवा केला पाहिजे. यामुळे काय होते, वापर केल्यामुळे त्या पिकाची चांगल्या प्रकारे अन्नग्रहण करण्याची शक्ती ती वाढते. ज्यावेळेस आपले पीक हे पक्व होण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपण 0-0.52 वापर करायला पाहिजे. 0-0.52 स्फुरत पलासचे प्रमाण असल्यामुळे कंदाची वाढ किंवा फळाची साईज क्वालिटी सुधारते, रंगही चांगला येतो. हे जे ग्रेड आहे आपण हा ग्रेड सर्वात शेवटून 2 नंबरला वापरत असतो. त्यानंतर जे इथं 0.50 मध्ये 50% पलाशचं प्रमाण असतं, त्यामुळे जे येतं आपल्या ज्या पिकाची शेवटची अवस्था असते म्हणजेच फळ असेल, कंद असेल किंवा दुसरं कोणतं पीक असेल त्यासाठी आपल्याला पलाशची गरज असते. पलाश हे फुगवण घडते, त्याचबरोबर क्वालिटी सुधारते आणि ज्यावेळेस आपले फळ असेल ते पूर्णपणे पक्व होते त्यावेळेस आपल्याला 0.50 ची आवश्यकता असते आणि ती झाडाला दिल्यामुळे फळाची साईज वाढते. 1919 या ग्रेडची फवारणी आपण करू शकता. या फवारणीमुळे शाखी वाढ चांगली होते पिकाची, त्याचबरोबर बाकीचे जे ग्रेड आहे ते पण आपण फवारणीत वापरू शकता. शेतकऱ्यांकडून ज्या चुका होतात, शेतकरी काय करतात तर ते व्यवस्थित त्याचे मॅनेजमेंट करत नाही आणि ते वेळेवर न देता ते बदलून देतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पीक वाढीसाठी 1919 गरज असते त्यावेळेस ते 0.52-0.34 देतात. त्यानंतर ज्यावेळेस समजा आपल्याला कंद पोसायची किंवा फळाची क्वालिटी सुधारण्याची गरज असते त्यावेळेस ते 1919 देतात. अशा पद्धतीच्या चुका शेतकऱ्यांनी करू नये. या चुकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात तर घट होतेच होते, पिकावर परिणामही होतो. यामुळे जे ते खतांचे जे वापर आहे हा योग्य प्रमाणात केला जायला हवा आणि ज्यावेळेस समजा पिकाला गरज भासेल त्याच वेळेस हा वापर करायला. याचा जो अतिरेक आहे तो सुद्धा पिकासाठी हानिकारक असतो. अशा चुका शेतकऱ्यांनी करू नये. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.